आणि अध्यक्ष महोदय, इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे. 2 दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे एमएसआरडीसीचे एमडीचे चिरंजीव पण आहेत. पण मला 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 माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढं काय. अध्यक्ष महोदय, ह्यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं. त्यामुळे त्या महिलेचा एसआयटी मध्ये दादा त्या महिलेवर एसआयटी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही. 307 अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिन्ही ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजीत गायकवाडला काल बेल मिळाली. 307 अटेम्प्ट टू मर्डर दादा, या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं, गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट टू मर्डर नाही. काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं. कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल काय, शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत. अध्यक्ष महोदय, अशा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही. मग आम्हाला इथे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका. अध्यक्ष महोदय, जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकतात. अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का? अध्यक्ष महोदय रेकॉर्डवरून काढून टाका पहिला. हे बरोबर ना अध्यक्ष महोदय? हे नियम आहे का? एक मिनिट मी सांगतो. आपण बसून घ्या, आपण बसून घ्या. सातपुते साहेब बसून घ्या. त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे. औचित्याचाच मुद्दा रेकॉर्डवर येईल, बाकी रेकॉर्डवर येणार नाही. औचित्याचा मुद्दा येईल. औचित्याच्या मुद्द्यावर बोला आपण. ताई आपण औचित्याच्या मुद्द्यावर बोला. झालं सन्मान्य शेवटचा औचित्याचा मुद्दा. सन्मान्य सदस्य सुनील टिंगरे शेवट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.